महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत औरंगाबाद जिल्ह्यातील सांगवी येथील जमीन व्यवहारामध्ये हस्तक्षेप करून तहसीलदारांच्या निर्णयाला स्थगिती दिली, जी स्थगिती मंत्री महोदयांना देता येत नाही. या प्रकरणामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने मंत्री महोदयांच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केलं होतं. हे प्रकरण अंगलट येताच मंत्री अब्दुल सत्तार यांनी न्यायालयामध्ये माफीनामा दिला, मंत्रीपदाचा गैरवापर केला हे सिद्ध झाले असून त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी. महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री माननीय अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन अधिकार वापरले. औरंगाबाद जिल्ह्यातील सांगवी गावच्या जमीन व्यवहार प्रकरणात तहसीलदारांनी दिलेल्या निकालाला स्थगिती दिली. खरं म्हणजे हा पदाचा गैरवापर आहे. याचिकाकर्त्यांनी खंडपीठामध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये मंत्री महोदय यांच्यावर ताशेरे ओढले आणि तुम्हाला अशा प्रकारचा गैरवापर पदाचा करता येत नाही असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर माननीय अब्दुल सत्तार यांनी माफीनामा उच्च न्यायालयात दाखल केला. खरं म्हणजे एक मंत्री आपल्या पदाचा गैरवापर करतो, ठाकरे सरकारमध्ये अशा अनेक मंत्र्याच्या विरोधात प्रकरणं पुढे येतात. आमची आता मागणी आहे की माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला म्हणून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. एवढंच नव्हे तर माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.